नमस्कार एस बी मोजो चानल एल स्वागत इन नाम पढ़ा आराम क्लास मलयालम केरल पाठावली यूनिट मूल रे पाठ चित्रशलभ अलामे प्रवर्तन पार्ट नाल विशकल मुत्तशी आरे मालाहमा ई चौद्य वृत्त पर मे या प्रकृति अद कुे या इन नमें बोध्यपड़ा विशकल कुछ तैयारू अब अतर जी शंकरपिड़ चित्रशलभ नाटक कुटि रचिकपा अलिमाय रीति संभव आविष्क नाटक प्रधान कथापात्र वृत्त मुत्तशी पर चित्रशलभते तेड़ वन पालाहमें वृत्त विलको चित्रशलभते का मर वीगे और ठटते सिंह मालाहमें रक्षा वृत्त प्रतिमा मालाहमार प्रतिमे तीर्नपोर सिंह वन सिंह कई वृत्त वी जीवन अत्तशी आराण मालाहमार अन्वेषिच मुत्तशिया मरुपड़ी या प्रकृति अद कुे या प्रकृति मनुष्य माता नि्य सत्य सत्यवे ललिमायर नाटक प्रपंच सत्य आविष्क प्रकृति स्नेह संरक्ष आदर मनुष्य कड़म अब मरको पलतर दुर मनुष्य सामूहमी वो प्रकृति अम्माण सूचन मत्य अंतर्भवच अम्मा प्रस्ताव श्रद्धेय का प्रकृति शून्य प्रकृति अम्म जीव चैतन्य अब मनुष्य मरका अड़े प्रवर्तन अंज कथापात्र निरूपण चित्रशलभ नाटक कथापात्र वृद्ध वृद्ध सविशेष निद्धेलपेट ताकू अब आद्य रूप पड़वृत्त चुकचुन शरीर मुदग कूनिकूड़ कणुकाम इटर शब्द अड़ स्वभाव मालाहमा वात्सल्यम स्नेह धारा जीवित अुभव मे रक्षान श्रम स्वयम मेरमा शांत संभाषण स्नेह निमा मरत मोड़ अवरों दया उपदेश नेर्वे आक मोड़ कौशलोड पेमा अड़ मविशेष प्रकृति तृत् मांत्रिक शक्ति धैर्य आज्ञाशक्ति कूसल आमानुषिक सिद्धि कविशेष वृत् स्वभाव कड़ी कथापात्र स्वभाव निरूपण वृत्ये नाटक नमुक पलत मनस पड़ वृत्ण चुकचुन शरीरम नाटक मुदग कूनिकूड़ी नाटक विवरण कण पड़ुत का वैया वृत् पर वृत् रूप सविशेष इव परगण वृत् स्वभाव स्नेह वात्सल्यव प्रकट मालाहमा प्रकटिपु वृत् वार्धक्य लक्षण गांधी एड़पा प्रतिमे तीर्न मालाहमा अड़े सिंह कड़ो वृत् अव वृद्ध भयम इवे प्रकट मोड़ पेमा वृत् प्रकटिपय्यता योजी तालाहमा अपड़ा वृत् स्वीक कतृकापर अदुपोले मालाहमा वृत् अलिव तोह अब मरचपिड़ान कौशल वृत् प्रकटिप।
പ്രകൃതിയാകുന്ന മാതാവാണ് വൃദ്ധ എന്ന് സൂചിപ്പിക്കുവാൻ ഈ പെരുമാറ്റ രീതികൾ സഹായിക്കുന്നുണ്ട്. വൃദ്ധ ഒരു സാധാരണ സ്ത്രീയല്ല എന്ന സൂചന നൽകുന്നതാണ് മാന്ത്രിക ശക്തി. കയ്യിലിരിക്കുന്ന വടി ഉപയോഗപ്പെടുത്തിയാണ് വൃദ്ധ മാന്ത്രിക ശക്തി പ്രകടിപ്പിക്കുന്നത്. വിപത്തുകൾ നേരിടുമ്പോൾ വൃദ്ധയുടെ ധൈര്യം കൂടുതൽ പ്രകടമാണ്. അതോടൊപ്പം ആജ്ഞാശക്തിയും ആസ്വാദകന് തെളിഞ്ഞു കാണാം. ഒന്നിനെയും കൂസലില്ലാത്ത വൃദ്ധയുടെ പ്രകൃതി എടുത്തു പറയേണ്ടതാണ്. വൃദ്ധ സാക്ഷാൽ പ്രകൃതിയാണെന്ന സൂചന ഇതിൽ നിന്ന് നമുക്ക് ലഭിക്കുന്നുണ്ട്. ആസ്വാദകനെ ആകർഷിക്കുന്ന രൂപവും ഭാവവും നൽകി വൃദ്ധയെ അവതരിപ്പിക്കാനാണ് നാടകകൃത്ത് ശ്രമിക്കുന്നത്. നിരവധി ഗുണങ്ങൾ ഈ കഥാപാത്രത്തിൽ ചേർത്തിരിക്കുന്നത് കാണാം. പ്രകൃതിയുടെ പ്രതിരൂപമായി വൃദ്ധയെ അവതരിപ്പിക്കുന്നതിനാൽ രൂപഭാവങ്ങൾക്ക് അതിനിണങ്ങിയ രീതികൾ സ്വീകരിക്കുന്നു. കഥാപാത്രത്തിന്റെ ആവിഷ്കരണം ഉചിതമായ രീതിയിലാണെന്ന് ആരും സമ്മതിക്കും.